कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगं अधिपती असं वागतील असं वाटलं बी नव्हतं. अगं ताई आत्ताच तर तू त्यांची गोडवे गात होतीस का? त्यांच्याकडे आईचं काळीज आहे आणि त्यांनी. शांत हो दुर्गे, शांत हो. आमच्या मायलेकात बोलू नकस. मला माफ कर ताई, पण बक्की एवढं सगळं होऊन बी तू हे म्हणालीस का आमच्या दोघांच्या मायलेकांमध्ये पडू नकस? अगं ताई अधिपतीने एवढं सगळं करून बी तू अजून त्यासनी लेख म्हणतीस आणि स्वतःला माय म्हणालीस ग? ते आम्हाला आई मानत नसले तर आम्ही त्यांना लेख मानतोच की ग? हो आई साहेब असं बोलू नका हो, ते ऐकण्यापेक्षा माझा जीव गेलेला बरा. अधिपती उगा काहीतरी वंगाळ बोलू नका. अधिपती आम्ही तुमच्यासाठी काय नाही केलो, काय नाही केलं? आम्हाला ती मुलगी पसंत नव्हती, पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्यांचं तुमच्याशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर आमची तत्व पुन्हा एकदा बाजूला ठेवली आणि त्यांना शाळेत जाऊ दिलं. सुनबाईनी एवढं करून बी आमच्यावर नाही नाही ते आरोप केले. तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आम्ही असे आरोप केले, पण तरी बी आम्ही काय बी बोललो नाही. आमच्या काळजाचा तुकडा आम्ही त्यांच्या हातात दिला अधिपती, आणि आता पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्या चंचीला या घरात परत घेतलं का नाही? फक्त तुमच्यासाठी अधिपती, फक्त तुमच्यासाठी. अरे तुम्ही काय केलत? विश्वासघात. नाही तसं करायचं नव्हतं, मला माझं चुकलंय. नाही अधिपती तुमचं नाही चुकलं, आमचं चुकलंय. आम्ही तुमच्या आई झालो हे आमचं चुकलंय. आमची तत्व आम्ही तुमच्यावर लादली हे आमचं चुकलंय. पण अधिपती तुमच्यासाठी आम्ही किती वेळा आमच्या तत्वांना मुरड घातले हो, हे तुमच्या लक्षात नाही आलं काय? अहो आता पण तुम्ही आम्हाला एका शब्दानं सांगितलं असतं का नाही की आम्हाला आमच्या बायकोला भेटायचंय, तर आम्ही आमची तत्व सगळी बाजूला ठेवून पुन्हा एकदा त्यांना या घरात घेऊन आलो असतो. अधिपती आम्ही तुम्हाला कायम समजून घेत आलोय, कायम. पण तुम्ही आम्हाला एकदा बी समजून घेतलं नाही. अहो एकदा तरी आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता हो, फक्त एकदा. मास्तरीनबाई. चंचला म्हटलं भेट होते का नाही? म्हटलं शाळेत गेला असशील. हो थोडीशी कामं राहिली होती, ती आटपून जाणारच आहे मी शाळेत. तू कशी काय इकडे? अग म्हणजे बॉम्ब पडलाय घरात. म्हणजे? म्हणजे नाही का मला आता कळलं का तू त्या दिवशी मला शाळेत न का घालवत होतीस ती. काय कळलंय तुला? अगं आता मलाच काय समजण्याच कळलंय. म्हणजे अधिपतींनी सांगितलं की ग? काय हेच का तुझं आणि अधिपतींच विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं आहे ते. अच्छा कधी? काल रात्रीच सांगितलं. खर तर सांगायला नको होतं त्यांनी, पण आता काय करणार ग? अगं पण खरं सांगू काय, मला नाही का लय भारी वाटलं. अगं म्हणजे बक्की एवढं उसात जाऊन मी पानसुई लागू दिली नाही ग तुम्ही? मी आता दिवशी एवढं साळत येऊन गेले तरी बी मला शंका बी आली नाही का असं काहीतरी चालू असेल. हे बघ चंचला, हे बघ हा सर्वस्वी अधिपतींचा निर्णय होता, माझा यामध्ये काहीच संबंध नाही. मी अधिपतीने शाळेत असं म्हटलंच नव्हतं. ते बी बरोबर आहे, पर अधिपती दळमळलेच की. म्हणजे मावशीने त्यांना घोळात घेतला असेल आणि हे बी समजा सांगून बसले असते. आता काही गरज होती काय सांगायची? उलट चांगलं झालं त्यांनी सांगितलंय.
कारण लपवून करायला ते काही कुठला गुन्हा करत नव्हते. मी खरं सांगू का, त्यांनी हे सांगण्याचं धाडस दाखवल्याचं कौतुक वाटतंय मला आता. अगं, ते धाडस दाखवण्यास आता अंगाशी येणार आहे. मावशी काय आता त्यांना परत शाळेत पाठवत नसती बघ. चंचल आहे बघ, मी तुला त्या दिवशी काय म्हटलं, आता भुवनेश्वरी मॅडम अधिपतींनाच काय, तुला सुद्धा कुठलीही गोष्ट करायला अडवू शकणार नाही. म्हणजे थोडीशी वाट बघतो, मी सगळं सुरळीत करते. काय करणार आहेस तू ते आत्ताच नाही सांगू शकत. बर बाई, नको सांगू. बर का मास्तरीन बाई, मी निघते आता. हा ताई, अग हे समद काय होऊन बसलंय? काय कशाचं काय झालंय? अग नाही, म्हणजे मला समद कळलंय बर का. म्हणजे बघ की तुझी एवढी तत्व मोडून अधिपतींचं धाडसच कसं काय झालं ग शाळेत जायचं? नाही ताई, म्हणजे तुला कळतंय का, म्हणजे बघ की तुझ्यापेक्षा अधिपतींनी सुनबाईला झुकत माप दिलं ग. पर ताई, अग या समजायला का नाही आवर घालावं लागल बघ. नाही म्हणजे तू कसा काय आवर घालणार आहेस? आणि आवर जरी घातला तरी जे व्हायचे ते झालंच आहे की ग. म्हणजे तुझा शब्द मोडून अधिपतींनी धाडस केलंय, म्हणजे ही लई मोठी धोक्याची घंटा आहे बघ ताई तुझ्यासाठी. म्हणजे ताई मला माहित आहे मी हे समद आत्ता बोलाय नाही पाहिजे, तुला राग येईल माझ्या बोलण्याचा, पर तरी बी बोलते. बघ की माझ्या चंचीची एवढी चूक नसताना बी तिला घराच्या बाहेर राहायला लागलं. आणि सुनबाई बघ की सरळ सरळ तुला चॅलेंज द्यायला ग. ताई मला काय वाटतंय माहितीये का, या समद्यामध्ये का नाही त्या सुनबाईचा हात असणार आहे बघ. ताई मी हे समद का बोलते माहितीये का, म्हणजे बघा अधिपती शाळेत गेलं हे समद बरोबर आहे, पण शाळेतल्या कुणी बी एका माणसानं बी तुला कळवू नये? म्हणजे बघ ताई, या समद्याची तोंड कुणी बंद केली असणार आहेत तर त्या सुनबाईनं. तुला कळतंय ना ताई? हा ग, ती सुनबाई का नाही घराबाहेर राहून बी घरावर राज्य करायली ग. म्हणजे बघ, अधिपती नावाचा मोठा रिमोट कंट्रोल तिने हातात ठेवलाय. ताई ताई अगं ती का नाही तुला चॅलेंज द्यायली. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.